नमस्कार मित्रांनो, मी मदन सोजे, कैलासवासी बाबूराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालय जालना। चला तर मित्रांनो, आज आपण पाहूयात SSC चे मार्क्स ऑनलाइन फिलिंग कशा पद्धतीने करायचे। तर सुरुवात करूयात, प्रथम गुगल ओपन केला आपण। गुगल वरून तुम्ही SSC बोर्ड ऑफिशियल वेबसाइट असं टाइप करू शकता। मी इथे टाइप केलेलं आहे। तो SSC बोर्ड ऑफिशियल वेबसाइट ओपन केल्यानंतर पहिलेच ऑप्शन येईल SSC बोर्ड.in, त्यावर क्लिक करूयात। त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर इथे खाली दिसतं आहे आपल्याला साइन इन फॉर SSC, त्यावरती क्लिक केलं। त्यानंतर आपला जो यूजर नेम आहे आपल्याला बोर्डाने दिलेलं, तेच या ठिकाणी टाकायचं आहे। तर मी माझ्या शाळेचं यूजर नेम टाकतो, इथे इंडेक्स नंबर असतो। त्यानंतर आपण पासवर्ड टाकूयात, जो बोर्डाने आपल्याला अगोदरच दिलेला आहे, हा काय आत्ता नवीन आलेला नाही, जो आपण फॉर्म भरताना वापरतो तोच पासवर्ड। त्यानंतर आता बोर्डाची साईट ओपन झालेली आहे, इथे इन्स्टिट्यूट आपलं लॉग इन झालेलं आहे। इथं खाली सर्क्युलर्समध्ये दुसरी जी लिंक आहे खालची, SSC मार्क लिंक, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची विंडो दिसेल तुम्हाला। इथे क्लिक हिअर टू ओपन दिस फाईल, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हां, हे PDF फाईल आहे। हे इथे आपल्याला ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लिंक फॉर SSC मार्क अशा पद्धतीचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करूयात। खाली साईटवर ही लिंक दिलेली आहे, डायरेक्ट तुम्ही ही पण लिंक सर्च करू शकता गुगलवरती, MHSSC.ac.in। त्यानंतर खाली या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत कशा पद्धतीने भरायचं आहे आपल्याला। लास्ट तारीख काय दिलेली आहे, लास्ट तारीख 2 तारीख दिलेली या ठिकाणी, ह्या सूचना वाचून घ्यायच्या अशा पद्धतीने। लॉग इन केल्यानंतर 4-5 ऑप्शन येतात, रेग्युलर आणि रिपीटरच जास्त आपण भरतो। त्यानंतर इथं सूचना दिलेली आहे, सूचनाच्या वरती आपल्याला नॉट फाउंड म्हणून येते, टेक मी होम, हां इथे आलेलं आहे बा यूजर नेम आणि पासवर्ड। तर इथं या ठिकाणी जो आपण पहिले टाकला होता तोच टाकून द्या, जे इन्स्टिट्यूटचा आपला यूजर नेम आणि पासवर्ड आहे। जो आपण फॉर्म भरताना ऑनलाईन 10वीचे भरतो तोच पासवर्ड आणि यूजर नेम। ओके, आता इथं तिथे जो कॅपचा कोड दिलेला आहे तो भरायचा आहे, जसं दिसतंय आपल्याला तसंच। तर या ठिकाणी काय, HPLUT 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 ठीक आहे, लॉग इन करूयात। या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे पा, आता इथे 5 ऑप्शन। रेग्युलरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण जे बोर्डाला फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर ओपन होईल। आता यापैकी ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला मार्क फिलअप करायचे, तर त्या विद्यार्थ्याला आपण इथं फिल मार्क्सवर क्लिक करायचं। आता 1 नंबरचा विद्यार्थी आहे, तर त्यावरती आपण क्लिक केलं। तर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं त्याचं पूर्ण नाव येईल, कॅन्डिडेट नेम, सीट नंबर वगैरे। त्यानंतर इथं खाली सब्जेक्ट येत आहेत पा, मराठी फर्स्ट लँग्वेज। आता तिथे जे मार्क ऑप्टेन 9th चे फायनल रिझल्ट, 9वीचं फायनल रिझल्टचे जे मार्क आहेत 100 जे मार्क पडलेले असेल त्याला
ते आउट ऑफ 100 इथं काय भागिले 2 वगैरे करायचं नाही आपल्याला, आउट ऑफ 100 100 पैकी किती पडले ते इथं आपण फिल करायचे. त्यानंतर पुढे आहे R2, जो रो 2 आहे तर तिला आपण जी ओरल वगैरे घेतली आहे तर त्या ओरलमध्ये, सॉरी हे ओरलचं नाही आहे तर रिटर्न एक्झाम जी घेतली आपण, सराव किंवा जे काही आपण प्रथम सत्र घेतली असेल किंवा सराव किंवा कोणी दोन्ही घेतले असेल तर त्यापैकी सगळ्यात जास्त मार्क कशामध्ये आहेत, तर ओरल सरावमध्ये असेल तर सरावचे टाका, प्रथममध्ये जास्त असतील त्याला तर प्रथमचे टाका. आता इथं मात्र काय करायचं आहे, आउट ऑफ 30 दिलेलं आहे म्हणजे त्याला आपल्याला कन्व्हर्ट करून इथं मार्क भरायचे. म्हणजे इथं जर आपल्याला 80 पैकी त्याला 40 पडलेले असेल सरावला तर इथं 30 पैकी 15 मार्क त्याला इथे पडतील. जे काही मार्क पडलेले असेल 80 पैकी त्याला आपण 0.375 गुणलं तरी ते 30 कन्व्हर्ट होईल. तर कन्व्हर्ट करून इथे टाकायचे आहेत आपल्याला, 90 काही कन्व्हर्ट करायचे नाही, ते आउट ऑफ 100 टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी शेवटचा रकाना आहे दिलेला आहे तो म्हणजे ओरलचा, मराठीला ओरल आपण जे घेतो 20 मार्काची, तर ते 20 त्याला किती मार्क पडले ते इथं आपण इथे भरणार अशा पद्धतीने. आणि शेवटचं टोटल जे आहे ते ॲटोमॅटिक क्रिएट होऊन जाईल इथे टोटल, कारण इथे कॉलम दिलेला नाही तर ते ॲटोमॅटिक क्रिएट होणार त्याची टोटल. तर असं हे तिन्ही लँग्वेजचं सेम आहे, मराठी इंग्लिश आणि संस्कृत किंवा जे काय त्याचं हिंदी असेल तुमच्याकडे तर हिंदी, तर इथे तिन्ही भाषाविषयाचं सेम पॅटर्न. 90 पैकी जेवढे पडले त्याला ते टाकायचे फायनलचा रिझल्टचे. त्यानंतर इथं सरावचं 80-30 रूपांतर करून टाकायचं आणि ओरलला 20 जेवढे पडले तेवढे टाकायचे. त्यानंतर पुढचं आता जिथं 2-2 सब्जेक्ट आहे म्हणजे मॅथमॅटिक्स फर्स्ट सेकंड असं 2 पेपर आहे ज्या सब्जेक्टचे, तर ते खाली आपण पाहूयात कसं भरायचं. मॅथमॅटिक्सला, सायन्सला आणि सोशल सायन्सला 2-2 पेपर असतात, तर ते कसं रूपांतरण करायचं तर इथे सोपं दिलेलं आहे. पहा मॅथमॅटिक्सला आउट ऑफ 50 म्हणजे जे मागच्या वर्षीचं मॅथमॅटिक्सचे 9वीची परीक्षा झालेली आहे तर ती जसं आपण इथं मराठीला 100 घेतलं तसं इथं मॅथमॅटिक्स पेपर 1-50 आणि मॅथमॅटिक्स सेकंड फर्स्टला 50 सेकंडला 50 जे मार्क मिळालेले ते टाकायचे. आता ॲक्च्युअली इथं प्रॉब्लेम काय तर आपलं मागच्या वर्षीचं जे टोटल होतं तर ते 120 आपण 100 कन्व्हर्ट केलं होतं, तर हे फर्स्ट सेकंड वेगवेगळं असल्यामुळे तिथं किती 60 आलेलं असेल आपलं, 60 तर 60 तर अगोदर त्याला 60-50 कन्व्हर्ट करून घ्या आणि 60-50 कन्व्हर्ट करून जे इथे येईल ते आउट ऑफ 50 आपण मॅथमॅटिक्स फर्स्टला टाकू, मॅथमॅटिक्स सेकंडला पण तशाच पद्धतीने आणि सरावचं जे आहे आपण सराव घेतलेली ते पण तशाच पद्धतीने. आपल्याला काय करायचं आहे तर 40 मार्काची जी सराव पेपर झाला त्याचा तर 40-15 रूपांतर करायचं. म्हणजे इथे पण आपण काय करणार, जे मार्क्स पडले त्याला 0.375 गुणणार तर ते 15 कन्वर्शन होणार. इथे फक्त पुढे दिलेलं आहे पुढचा रकाना थर्ड जो आहे तो एकत्रित दिलेला आहे आउट ऑफ 20 म्हणजे अंतर्गत मूल्यमापनचं जे काय आपण बहुपर्याय वगैरे घेतलं असेल, स्वाध्याय घेतला असेल तर ते 20 डायरेक्ट इथं मार्क टाकून द्यायचे आहेत. तिथं दोन्ही म्हणजे मॅथ फर्स्ट आणि सेकंडचे मिळून एकत्र 20 आपण टाकल्यानंतर खाली मॅथ सेकंडचं परत 90-50 रूपांतरण करून मार्क टाकायचे, 60-50 कन्व्हर्ट करून. आणि इकडे जे आपलं हे आहे सराव आहे त्याचं 40-15 रूपांतरण करून इथे भरायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढचं तसं सायन्सचं पण, सायन्समध्ये देखील जे काही 60 असेल मागच्या गुण नोंदवहीवर त्याला 50 कन्व्हर्ट करून इथे भरायचं आहे पहिला रकाना. दुसरा रकाना जो की सराव आत्ता घेतली असेल आपण किंवा प्रथम सत्र तर त्याला 0.375 गुणून 15 कन्व्हर्ट करायचं आणि इथे टाकायचं. आणि दोन्ही सायन्सचे मिळून इथे पुढे काय करायचं आहे, दोन्ही सायन्सचे मिळून आपल्याला जे काही प्रयोग होई त्यानंतर प्रयोग घेतले असेल स्वाध्याय त्याचे 20 जे आहेत ते इथे भरायचे. तर अशाच पद्धतीने पुढे सोशल सायन्सचं देखील करायचं आहे आपल्याला, तर तिथं पण 50 जे आहे आउट ऑफ 50
तर इथं आउट ऑफ किती असेल आपलं नोंदवहीवर 60 असेल, तर 60 50 मध्ये कन्वर्ट करायचं आणि इथे मार्क टाकायचे पेपर फर्स्ट म्हणजे इतिहासचं. त्याच्यानंतर जी सराव घेतली आपण 40 मार्काची त्याचं 15 मध्ये कन्वर्ट करून पुढचा राखाना भरायचा आणि ज्या बहुपर्यायी स्वाध्याय जे घेतलेले आहे त्याचं 20 डायरेक्ट टाकून द्यायचे इथं. तर अशा पद्धतीने सगळं भरल्यानंतर खाली ग्रेड पण आहेत, ग्रेडच्या पुढे इथे सिलेक्ट करायचं त्याला जो कोणता ग्रेड भेटला असेल ए बी सी डी तर तो ग्रेड टाकायचा या ठिकाणी. असं 3 ग्रेडचे पेपर आहे ते ग्रेड सिलेक्ट करून टाकायचे आणि शेवटी इथे सबमिट करायचं. आपल्याला सबमिट केल्यानंतर काय होईल ते पूर्ण माहिती त्याची सबमिट होईल आणि नंतर एडिट आपल्याला करता येणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक एक विद्यार्थ्याची माहिती कंप्लीट भरू शकतो.